अटैक राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या शैलीमुळे, त्यांच्या परप्रांतीय वादामुळे नेहमी चर्चेत राहिलेले आहेत। त्यासोबत मनसेचे खळखट्याक आंदोलन संपूर्ण भारताला माहिती आहे। असे असताना देखील महाराष्ट्रातून हजारो कोटींचे प्रकल्प गुजरातमध्ये गेले, तरीही जसे आक्रमक हवेत राज ठाकरे तसे आक्रमक नाहीत बोलायचं म्हणून एखादं वक्तव्य केल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे। गेल्या 3 महिन्यात हजारो कोटींचे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले आहेत। वेदांत फॉक्सकॉन, बल्क डग पार्क आणि त्यानंतर टाटा एअरबस C295 हा तब्बल 22,000 कोटींचा प्रकल्प देखील गुजरातला गेलाय। यावरून राज ठाकरे यांचं मात्र मौन आहे असं स्पष्ट होतंय। जे राज ठाकरे सतत मराठी अस्मितेसाठी, मराठी तरुणांसाठी वेळोवेळी आवाज उठवत होते, त्यांना महाराष्ट्रात गाडीची नंबर प्लेट देखील इंग्लिश नाही तर मराठी हवी होती। दुकानांच्या पाट्या मराठी हव्या होत्या। दुकानांच्या पाट्याकडे देखील लक्ष देणारे राज साहेब आता का शांत। राज ठाकरे महाराष्ट्रातून हातातून 3 मोठे प्रकल्प गेल्यानंतर शांत आहेत, परंतु ते प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण जे बेरोजगार होणार आहेत त्याचं काय, लाखो तरुण बेघर होणार आहेत त्याचं काय? या प्रश्नावर राज ठाकरे खळखट्याक आंदोलन करणार का? यावरून मनसे कार्यकर्ते आक्रमक होणार का? या प्रकल्पावर ट्वीटवरून सरकारला धारेवर आता राज साहेब धरणार का? राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्यापासून ते शांत आहेत असं विरोधक बोलतायत। ते विरोधकांचं वाक्य इथं खरं ठरताना दिसतंय का? भाजपा, एकनाथ शिंदे गट आणि राज ठाकरे यांच्या दिलजमाई झाली आहे का? राज ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आता आवाज उठवणं त्यांनी थांबवलंय का? ज्या पक्षाची भिस्त मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी होती, तिच्या हितासाठी होती, ती त्या पक्षाची नीतीमूल्य आता महाराष्ट्राच्या हितासाठी वापरणार का? की येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या आपल्या पक्षाचे स्वार्थ कसा साधता येईल म्हणून ते महाराष्ट्रात गेलेल्या प्रकल्पावरती कोणते आंदोलन करणार नाहीत? असे प्रश्न अनेक महाराष्ट्रातून मराठी तरुणांच्या मनातून आता राज साहेबांकडे थेट मागू लागलेत। राज साहेब शांत का? राज ठाकरे नुकतेच एक त्यांनी वक्तव्य केलंय की देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान नसून पूर्ण देशाचे आहेत, त्यांनी पूर्ण देशाचा विचार करावा असं त्यांनी म्हटलंय। परंतु त्यांच्या या वक्तव्यामुळे पूर्वीचे राज ठाकरेंची शैली मात्र दिसली नाही, त्यांचा रॅशपणा जो आहे तो दिसला नाही, त्यांचा जो खळखट्या स्टाईल होती एखाद्या विषयाला धरायची किंवा खोचक टोलेबाजीची, ती ह्या वाक्यात दिसली नाही अशी जोरदार चर्चा आहे। एका केंद्रीय यंत्रणांसमोर दबलेला आवाज त्यांच्यामध्ये दिसला होता अशी चर्चा जोर धरू लागली। इतर वेळी खळखट्याक आंदोलन करणारे राज यावेळी शांत का असा जनतेतून प्रश्न होतोय। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा सोबत जायचं की नाही हा विचार करत असताना राज साहेबांच्या समोर आता अशी कोणती अडचण आली आहे? मध्यंतरी ईडीची चौकशी, त्यानंतर जो राज ठाकरेंनी दीपोत्सव साजरा केला त्या दीपोत्सवाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लागलेली हजेरी बरंच काय सांगून जाते। येणाऱ्या काळात यांची महायुती होण्याची शक्यता आहे असं देखील बऱ्याच ठिकाणी बोललं जातंय। कारण जर असं झालं तर मराठीपणाच्या अस्तित्वासाठी जी राज साहेबांची ओळख आहे संपूर्ण भारतात त्याचं नेमकं पुढं काय होणार? कारण जी हिंदुत्वाची ओळख होती शिवसेना उद्धव ठाकरे यांची, शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना, संपुष्टात आली फक्त आणि फक्त महाभयंकर युती केली असा वारंवार भाजपा असेल, मनसे असेल, इतर पक्ष वारंवार उद्धव ठाकरेंवरती आरोप करतात की बाळासाहेब असते तर बाळासाहेब काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले नसते। परंतु जी पद्धतीनं उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर गेले, युती झाली आणि जे काय बिनसलं ते संपूर्ण भारतानं पाहिलं, अगदी
अगदी पक्ष संपायची वेळ आली आणि पक्ष जवळपास संपला असं म्हटलं तर वावगं ठेवणार नाही शिवसेना उद्धव ठाकरेंची. आणि असं असताना हिंदुत्वाच्या जोरावरती पुन्हा एकदा भाजपासोबत राजसाहेब जात असताना जी चूक उद्धवजी ठाकरेंनी केली, आपलं अस्तित्व संपून घेतलं सत्तेपोटी, त्याच पद्धतीनं राजसाहेबांची शैली, परप्रांतीयांसाठी झटणं, तरुण बेरोजगारांसाठी रस्त्यावर उतरवणं, त्यांची जहाल भाषणं, जहाल टोमणे, राज ठाकरे साहेब भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना सोबत गेल्यावर तसेच राजसाहेब दिसतील का? वेगळ्या वेगळ्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा माझं चॅनल. मी शर्वरी सगळ्यात पहिला मोबाईल उचला आणि युट्यूबवर जाऊन आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, मी जे विचारलेला प्रश्न आहे की खरंच आपले राज ठाकरे, जे जुने राज ठाकरे जे महायुती करायला निघालेत अशी चर्चा आहे, परंतु ज्या पद्धतीनं अनेक कार्यक्रमात सामील होत आहेत, जी जवळीक निर्माण होते एकनाथ शिंदे गट असेल किंवा भाजपासोबत, त्या सगळ्या गोष्टींवर जर झाल्या तर राजसाहेब ठाकरे पूर्वीसारख्या शैलीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व कुठल्याही विषयात आणि मराठी अस्मितेसाठी सतत झटणारेच राजसाहेब राहतील का? या बाबतीत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जाऊन जरूर कमेंट करा. नमस्कार. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.